मनातला मना मनांचा पॉवर प्ले, मना मनातल्या मनामध्ये तना तनांचे प्रेम फुले. मी आम्ही आमच्यातला गेम हा तुमच्याही मनातला. नेव्हर माइंड. आर यू रेडी? लेखक डॉक्टर विवेक टिळे, दिग्दर्शक निलेश देशपांडे, नेपथ्य देवेंद्र लवाडे, संगीत निलेश देशपांडे, संगीत संयोजन कौशिक लातूरकर, प्रकाश योजना समीर कुलकर्णी, रंगभूषा मधुरिमा देशमुख, रंगमंच व्यवस्था अस्मिता अर्चना उज्ज्वला संदीप आणि अभिजीत, ग्राफिक्स जयंत जोशी, विशेष सहाय्य महेश देशमुख व प्रकाश केळकर, बाल कलाकार तन्वी हिमय आणि विहान देशपांडे, कलाकार प्रकाश केळकर, निखिल फडके, उज्ज्वला जोशी, नीना देशपांडे. नाटकवाले सहर्ष सादर करीत आहेत एक इंटेलेक्चुअल कॉमेडी नेव्हर माइंड. कोणत्या कंपनीची ब्रेसलेट घालता? काय एक्झॅक्टली मी देखील असंच म्हणे.
आम्ही शांतपणे तिला सांगणार की हे बघा हा प्रश्न तुमच्यासाठी जेवढा पर्सनल आहे तेवढाच माझ्यासाठी सिक्रेट झाला आणि त्यामुळे आपण याबद्दल न बोललेच करू. अरे पण हे सगळं कशासाठी? कारण माझी नवी इमेज क्रिएट होते ना. असा अरुण विक्षिप्त लोनली तुला सांगतो बायकांना असे पुरुष फार आवडतो. म्हणजे अशा पुरुषांप्रती पहिल्यांदा त्यांना सहानुभूती निर्माण होते आणि त्याचंच रूपांतर नंतर प्रेमात होत. तर हा सीन असा लॉन्च होतो. कसा वाटतोय? बोल बोल ऐकतोय मी. हा तर मी असं म्हटल्या होती तिला स्वतःचीच लाज होती. ज्या माणसाला आपण इतके दिवस भेटलो बोलू त्याला आपण एवढं दुःख आहे आपल्याला कळलं सुद्धा नाही. ती रडवेल वातावरणात मग मी आणखीन गंभीर होऊन म्हणणार. आणि खरं तर सिगरेट सोड असं सांगणारं कोणी भेटलंच नाही. कोणासाठी सोडायची सिगरेट असं मनापासून सांगणार कोणी भेटलं असत तर नक्की सोडली असत. ती मागे आणखीन खाली खाऊ तिचा चेहरा चालेल. मी सांगते सिगरेट सोडा मग मी टेन्शन रिलीज करण्यासाठी तिला म्हणणार. कारण आणि खरं तर तुम्ही जर आज मला म्हणाला की सिगरेट सोड आणि मी सिगरेट सोडली तर उद्या तुम्हालाच भीती वाटेल की आणखीन कोणतरी सांगितलं म्हणून मी तुम्हाला देखील सोडेल. खरं तर तुम्हाला कसं वाटायला म्हणा म्हणूनच मी या सिगरेट सोडणार नाही. ते तसंच एक्सपेक्टेड आहे. मग मी आणखीन झुरका घेऊन म्हणणार आणि फार फार तर काय कॅन्सर हे असं सगळ्यापेक्षा बोल बोल ऐकतो. नाही मला पुढचं वाक्य पूर्ण करता येणार नाहीये कारण तोपर्यंत तिचा हात माझ्या तोंडावर असेल. हे असं करण्याची तुला भीती नाही वाटत? नाही लाज शरम अजिबात नाही. अरे मला कळते सगळं घाई मिळते पण अरे काय करू. दोन वेळा तिला त्या नितीन बरोबर बघितलं तिचा तो बालपणीचा मित्र त्याने काही गडबड करायच्या आत मला प्रकरण निपटून टाकायचं. आणि ते म्हणतात ना 2020 च्या पॉवर प्लेच्या ओव्हर्स मध्ये असा 12-14 रनचा ऍव्हरेज ठेवला ना नंतर टेन्शन होत नाही काय. मंडळी मी निनाद बाबर. हाय निनाद बाबर. म्हणजे आम्ही निनाद बाबर एका मोठ्या फार्मास्युटिकल कंपनीमध्ये मार्केटिंग मॅनेजरच्या पोस्टवर नुकताच प्रमोट झालाय. अहो 60-70 हजार रुपये पगार आहे त्याला. याची नुकतीच स्मिता जोशीशी ओळख होती. स्मिता जोशीला यांनी त्याच्या कंपनीच्या एका प्रॉडक्टच्या आर्टवर्कचं काम करायला दिलं. तुम्हाला सांगतो स्मिता तशी साधी सरळ मुलगी आहे. म्हणजे यांनी जर का तिला विचारलं लग्नासाठी तर ती पटकन हो सुद्धा म्हणे. पण नाही मला माहित आहे ना असं काही होणार नाहीये. कारण याचं क्रिकेटवरचं प्रेम आठवलंय ना. याला मॅचेस बघायला खूप आवडतात. हा उत्तम क्रिकेट खेळतो असं जर तुम्हाला वाटत असेल ना तर असं काहीही नाहीये. याच्यामध्ये क्रिकेटने याला बरंच काही शिकवलंय. हा म्हणतो की क्रिकेट इज नॉट अ गेम इट्स जस्ट अ मॅनेजमेंट. कसं ते कळेल तुम्हाला? ऑल द बेस्ट. तुम्हाला गरज आहे त्याची. Thank you.
कधी फिलॉसॉफीची पुस्तकं घेऊन बसेल. हे फार काय काही टिकलं नाही, म्हणजे वर्षा दीड वर्षातच ती पुन्हा त्यांना जाऊन मिळत. पण या मधल्या काळात जो परिणाम व्हायचा तो झालाच, आणि पहिला म्हणजे नको तेवढा समजूतदारपणा. दुसरा जरा जास्तच गंभीर आहे, म्हणजे तिचा प्राण्यांमधला इंटरेस्ट अचानक वाढीस लागला. म्हणजे भूत दया किंवा पाळीव प्राणी वगैरे नाही, तिला अचानक माणसांच्यातला प्राणी शोधायची सवय लागली. हे सगळं विचित्रच आहे, पण हे असंच आहे. सध्या सुद्धा माझ्या मते तिच्या निनाद मधला तो प्राणी शोधत आहे. सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी, अहो काय करणार, युरोप वर असे झाले होते त्यामुळे मग प्रोडक्ट लॉन्च तयारी, मार्केटिंगची प्रेझेंटेशन माझ्याशिवाय कोण सांगणार नाही का त्यांना. इट्स ओके सर. नाही पण त्यामुळे तुम्हाला खूपच वाट बघत बसावं लागत असेल. इट्स ओके सर, मला यायला उशीरच झाला. शेवटच्या मिनिटापर्यंत काम संपत नव्हतं. शेवटचा शब्द टाईप केला आणि नितीनला म्हटलं सोड. अच्छा, म्हणजे तुम्हाला नितीनने सोडलं. हो, म्हणजे आज ती गाडी आली नव्हती आणि एवढा उशीर झाल्यावर बस आणि रिक्षा यावर अवलंबून राहतच नव्हता ना. Thank you.
अशा तऱ्हेने पहिल्या काही ओव्हर्स मध्येच महत्त्वाच्या विकेट उडाल्यामुळे याच्या लक्षात आलं संघरण वाटतं तेव्हा सोपं नाही. मग 99% लोक अशा परिस्थितीत जे करतात ना तेच ह्यांनी करायचं ठरवलं. म्हणजे काही घाई न करता प्रकरण हळू 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 पुढे ढकलत राहायचं. काय कि मधल्या 10 ओव्हर्स मध्ये तुम्ही एकही विकेट न गमावता जर का सिंगल काढत राहिला तर मोठा स्कोर करणं अवघड असत हे यालाही माहितीये. पण नाही ना, कळतच नाही. आणि यालाही मी खूप वेळा सांगितलं, अरे एकदा काय नाही तिला समजावून सांग, स्पष्ट सांग की हो म्हणे नक्की. पण नाही काय, या वरवर सुरळीत वाटणाऱ्या निनाद नावाच्या यंत्रामध्ये MBA झाल्यापासून फार बेसिक डिफेक्ट आहे. आणि दुर्दैव म्हणून या सगळ्या डिफेक्टचा त्याला अभिमान आहे. कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये कॉलेजच्या शेवटच्या वर्षात त्यांनी एक इंटरव्ह्यू घेतला. आता इंटरव्ह्यू घेणाऱ्यांनी एक साधा प्रश्न सगळ्यांना विचारला, 2 + 2 किती, जे सरळ साधे होते म्हणजे त्याच्या भाषेमध्ये बावळट. त्यांनी उत्तर दिलं, 2 + 2 = 4. जे थोडे ओव्हर स्मार्ट होते म्हणजे आगाऊ, त्यांनी उत्तर दिलं, 2 + 2 = 5. यांनी काय उत्तर दिलं माहिती, यांनी त्यांनाच विचारलं, 2 + 2 किती, तुम्हाला किती करून हवे, म्हणजे तुम्हाला 0 हवे असतील तर 0 करून दाखवतो, नाही तर 50 हवे असतील 50 करून दाखवतो, तुम्हाला किती हवे ते सांग. काय होणार आहे, ते झाले इम्प्रेस तिच्या उत्तराने आणि दिली यांना नोकरी. आपण एवढ्यावरतीच हे सगळं थांबलं असतं तर ठीक होतं ना, पण नाही, त्याच्यानंतर ह्याचं आयुष्यच बदलून गेलं. ह्यांनी मनाशी ठरवून टाकलं की एखाद्या गोष्टीमध्ये खरं काय किंवा खोटं काय याला अजिबात महत्व नाही, तर समोरच्याला काय हवंय हे सगळ्यात महत्वाचं. आणि ते का आपल्याला कळलं ना की समोरच्याला आपल्याला कसंही वाचवता येतं, मग हा प्रत्येक गोष्टीमध्ये फक्त समोरच्याचा विचार करायला आणि त्याप्रमाणे उत्तर द्यायला लागला. म्हणजे आता तुम्ही जर का साधं त्याला विचारलं ना की तुला चहा आवडतो की कॉफी, हा त्याला नाही हो असं उत्तर नाही देणार. हा विचार करणार की तुम्हाला उत्तराची काय अपेक्षा आहे त्याप्रमाणे तो विचार करून उत्तर देणार. सांगतो याच्या ह्या असल्या विचित्र वागण्यामुळे ना ती स्मिता याला नक्की कंटाळली असते आणि एक दिवस याला फाट्यावर मारून निघून जात नाही ना, आणि वळत तर त्याहून नाही. दर वेळेला ठरवतो आज स्पष्ट काहीतरी तिला सांगून टाकायचं, पण आयत्या वेळेला काहीतरी भरतच बोलतो, कामात धड लक्ष नाही. आणि मग ऑफिस संपल्यानंतर कामासाठी म्हणून थांबतो आणि अशी बिअर पीत बसतो. मला तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं, मला तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचंय. नाही आता नको. का? कारण आता तू बिअर प्यायला लागलास, आता तू थोड्या वेळ एक्साइट होशील, फ्रस्ट्रेट होशील, मग गडबड करशील, रडशील, झोपशील मग, आणि त्याच्यानंतर सकाळी उठून मला परत विचारशील मी काल काय बोललो. हे सगळं मला माहिती आहे, पण तरी सुद्धा मला तरी शांतच बोलायचं, कारण तुलाही माहिती आहे की 10 रुपयावर मी किती मोठा सारखा जरी बोलत असलो तरी खोटं बोलत नाही, आणि एवढं खरं मी फक्त 10 रुपयांनाच बोलू शकतो. हे आपलं ठरवतं त्याप्रमाणे मी तिला विचारणार होतो, पण माझ्या लक्षात होतं पावसाची लक्ष पिचवर गवत आहे आणि चेंडू जुना आहे, अशा वेळेस फास्ट बॉलिंग टाकून फायदा नसतो रे, स्पिन किंवा स्विंग टाकायचा, म्हणून मी प्लॅन बदलला. तो बॅट्समन परत चालला मग पॅवेलियनमध्ये कंटाळून, स्विंग टाक, स्पिन टाक, गुगली टाक, हे असं काही होणार नाहीये. हे तुझं क्रीडा नैपुण्य जर का असंच चालू राहिलं ना तर एक दिवस असंच होणार. आणि तेव्हा जरी तू तिला सांगितलंस ना की माझं तुझ्यावरती किती प्रेम होत, मला तुझ्याशी लग्न करायचं होत, आणि ती जरी तुला म्हणली आपली रडत रडत की मलाही तुझ्याशी लग्न करायचं होत, पण काय तुला तुला बरं वाटेल, पण जाताना त्यांचा मुलगा तुला परत बाय निघाल मामा,
असं काय व्हायला नको ना म्हणून मी एक प्लॅन तयार केला. हे हसू नको, त्या सिगरेट सारखा फुटकळ प्लॅन नाही, हे तुला सांगतो. त्यावेळेस तिच्या स्वभावाचा मी पूर्णपणे अभ्यास करून तो तयार. माझ्या मते ती एक मांजर आहे, हुशार आणि लबाड. आता अशा मांजरीला जर तिखट खाऊ घालायचं असेल ना तर त्याला तीन उपाय असतात. तिखट, एक तिच्या तोंडात तिखट कोंबायचं, दोन तिच्या खाण्यात गुपचूप तिखट कालवायचं, पण ती फसवणूक झाली. आणि उपाय नंबर तीन म्हणजे माझा मांजरीच्या शेपटीला तिखट लावायचं आणि आपण तिथून निघून जायचं. शेपूट जळजळ करायला लागली की मांजर ती आपोआप आपल्या तोंडात घालते, मग ती तिची मर्जी झाली. ऐकले लॉजिक बरोबर? सगळ्याचं कारण पण नितीन आहे. नितीन, त्या नितीनवर पावसाची लक्षणं आली आहेत रे. आता डकवर लुईस नियमाप्रमाणे आपल्याला जास्तीत जास्त रन ची तयारी करा. अशा वेळेस ऑथेंटिक शॉट मारून फायदा नसतो. हवाय फक्त रन्स. प्लॅन इज व्हेरी सिम्पल. मांजरीच्या शेपटीला तिखट लाव. मी तुला सांगणार आहे, माझे काका मला मुलगी दाखवला. आतापर्यंत माझं लग्न ठरू शकत असं तिला वाटतच नव्हतं, पण आता ह्या काका आणणार असलेल्या मुलीमुळे तिला पहिल्यांदा अशी भीती वाटली. मी जसा त्या भीतीमुळे पेटून उठतो ना, तशीच ह्या काका आणणार असलेल्या मुलीमुळे पेटून उठेल. विचार रे, ही आपल्यापेक्षा सुंदर निघाली तर, ही मुलगी आपल्यापेक्षा समजूतदार निघाली तर, या मुलीला बघून हा डेस्परेट झाला तर. तुला सांगतो, जगातली प्रत्येक मुलगी आपल्या बरोबरच्या दुसऱ्या मुलीला प्रचंड घाबरून असते. आता स्मितालाही वाटणारी भीती आणि मी तिला विचारणार हा तिला वाटणारा विश्वास, असा भीती आणि विश्वास अशा दोन कोंबड्यांची मी झुंज लावणार आहे. आणि प्रेमामध्ये अनफॉर्च्युनेटली किंवा फॉर्च्युनेटली नेहमी भीती जिंकत आली, तर अशा या भीतीला बळी पडून स्मिता मला लग्नासाठी विचारून टाकेल. अरे पण हे कशासाठी? अरे कारण मला तिला लग्नासाठी विचारायचं नाहीये. अरे का? आपण असं विचारणं म्हणजे मुलींच्या पुढच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी गुंतवणूक असते. चक्रवाढ व्याजाप्रमाणे वाढत जाते. म्हणजे पुढे केव्हाही भांडण झालं तर त्याचा अंत इथेच. एवढा होतो तर लग्नासाठी विचारलं कशाला? असं मला बोलू शकतो का? आपण शांत बसायचं आणि विचार करायचा. झाला विचारायची घाई का केली? हे व्हायला नको असेल ना तर मी तिला विचारून चालणार नाहीये. तिनेच मला विचारतो. अरे पण सारखी विचार डोक्यामध्ये, सारखी डोक्यामध्ये विचारलं असं वाटत ना, तू असं खूप ओळ असं वाटत. मी तसं नाहीये, मी तसं नाहीये.
कोणी भेटली असते तरी फरक नसता पडला. कधी कधी वाटत ना लग्न झालेल्या बाईच्याच प्रेमात पडलं पाहिजे. तिने हो म्हणत नाही, नाही म्हणत नाही. मग
आणि ह्यांचं डोकं नक्की नाही आणि आपणही त्यांना असं करायला सांगितलं नाही. मग कोणी सांगितलं? तेच तर शोधतोय. हे यांना करायला असं कुणी सांगितलं हेच शोधतोय. आपण जसे ह्यांच्याबरोबर दोघ जण नेहमी असतो ना तसे आणखी कोणतरी दोघं असणार आहेत. आणखी दोघं? आणि ते जे दोघं कोणी असतील ना ते ह्यांच्यासारखे किचकट असतील आणि आपल्यासारखे मॅच्युअर्ड पण नसतील. मग हे असे डेंजर असतील. डेंजर टेररिस्ट असतात ना असे. म्हणजे एखादी गोष्ट ना हवी म्हणजे हवी. मग सांग कसा हवाय तुला मुलगा? मी पण बघतो माझ्या मित्रांमध्ये नातेवाईकांमध्ये दोघा तिघांना सूट मलाही उगवायचं. मुलाकडून जास्त अपेक्षा नाहीये मला. त्या ठेवणे फायदा नाहीये. अपेक्षा एकच आहे की तो भेदरट नसावा. त्याला जे काही म्हणायचंय ते स्वच्छपणे सांगता येणार असावं. मी सांगतो तुला 72 फॉन्ट साइज मध्ये बोल्ड आणि अंडरलाइन करून मी तुझ्यावरती प्रेम करतो. मायाशी लग्न करशील का? बोल आता बोल सांग की. अरे बघ प्रेम नसेल ना तर सरळ नाही म्हणून सांग. उगाच आपण चांगले मित्र आहोत वगैरे अशी उत्तेजनाचे बक्षीस नको मला.